मित्रांनो नमस्कार। मित्रांनो काल एक मी बैठक केली होती कि मला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी चर्चेसाठी बोलवलेलं आहे, परंतु त्यांच्या बिझी शेड्यूल मला मुलाकात काही झालेली नाही काल। आणि आज परत मला बोलावून आलं, परंतु माझ्या इथल्या काही तांत्रिक अडचणी असल्यामुळं, यशवंत मैदानावरील डॉक्युमेंटरी तांत्रिक अडचणी असल्यामुळं मला परत पोलीस आयुक्त कार्यालयाला जावं लागलं। त्या ठिकाणी परत 2-3 तास माझा टाईम गेला आणि आजची पण माझी बैठक हुकली। आता उद्याच्याला शुक्रवार आहे, उद्याच्याला 100% माझी बैठक माननीय मंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्यासोबत होईल। माझी तर 100% प्रार्थना देवापाशी अशीच आहे की त्यांनी लेखी देण्याचं मान्य करावं, तरच मी माघार घेणार। यात अगोदर बोललो आहे तुम्हाला, बघूयात काय होते। मित्रांनो आजचा माझा अन्नत्याग उपोषणाचा 3रा दिवस आहे। मित्रांनो माझ्यामध्ये जी एनर्जी आहे ती महाराष्ट्रातील तमाम 250 आगारातील विभागीय कार्यालयातून विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांच्या एकजुटीची ताकद आणि ती विल पॉवर आत्मशक्ती माझ्यासोबत आहे। म्हणून मित्रांनो एवढी एनर्जी माझ्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळे आलेली आहे। मित्रांनो आज मी या ठिकाणी एकटा जरी असलो तरी मला माहीत आहे तमाम महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद पाठबळ प्रेरणा माझ्या नक्कीच पाठीशी आहे। त्यामुळं मला या ठिकाणी खूप आश्चर्य आनंद आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून माझा जो काही अधिकार आहे अन्नत्याग उपोषणाचा तो हिरावून घेतला जात आहे। मला ती परमिशन भेटली नाही, परत डबल मला अप्लाय करावं लागलं। धरणे कार्यक्रमासाठी मला फक्त परमिशन दिलेली आहे मित्रांनो, परंतु माझ्या मनाचा तर जो स्वाभिमान आहे तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही। त्यामुळं जोपर्यंत आपल्यांना काहीतरी चांगली गोष्ट मी मिळवून देत नाही तोपर्यंत माझ्या परीनं मला शरीर जोपर्यंत साथ देते तोपर्यंत मी 100% आपल्या तुमच्या सगळ्या भावनेशी मी प्रामाणिक राहूनच पहिल्यापासून लढत आलेलो आहे आणि इथून पुढंही लढत राहणार आहे मित्रांनो। कारण की माझ्या रक्तामध्ये माझ्या शरीरात माझ्या धमन्यामध्ये फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या खऱ्यापणाचं रक्त धावत आहे, ना की असं गुलामगिरीचं, ना कुठल्या चमकोगिरीचं, ना कुठल्या असं संघटना चेलेचा पाकिट। मी स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेऊन या ठिकाणी मी मित्रांनो या मैदानामध्ये मी हजर राहिलेलो। आणि मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला 100% ह्या विशेष दिवसामध्ये आनंदाची बातमी मिळेल असं मला तरी वाटतंय। कारण की काही लोकांनी बघताय तुम्ही अनेक संघटना आल्या तुमच्या भावनाशी खेळून गेल्या, परंतु मला तुमच्या भावनेशी खेळण्याचा मुळीच अधिकार नाही मित्रांनो। का तर मी पण ह्या अन्नत्याग आमरण उपोषणाची नोटीस म्हणजे गेल्या महिन्याभरापूर्वी 15 दिवसापूर्वी दिलेली, सगळी रीतसर परमिशन घेतलेली आणि तयारीही केलेली, परंतु मी कुठलाही बडेजावपणा केला नाही, पोस्ट फिरविला नाही व्हॉट्सअपला लांबलचक करून। आणि जी गोष्ट समजा होणार नाही उगाच ती मोठ्यापणानं सांगितली नाही तुम्हाला, असू द्यात। प्रयत्न आहेत सर्वांचे, सर्वांच्याच प्रयत्नाला यश यावं ही तर माझी इच्छाच आहे। कारण की मी त्याच प्रयत्नासाठी तुमच्या सर्वांच्या पाठबळामुळं तुमच्या सर्वांच्या प्रेरणेमुळं यशवंत स्टेडियम या ठिकाणी बसलेलो आहे। परंतु मला एक खंत आहे मित्रांनो, म्हणजे आझाद मैदानावर माझ्या अवतीभोवती हजारो कर्मचारी राहायचे हमेशा, म्हणजे मी तिथं 12 दिवस अन्नत्याग केलं, मला म्हणजे असं काय ते 8-10 दिवस म्हणजे थोडंही जाणवलं नाही की आपण 12 दिवस उपोषण केलं आहे अगर काय। कारण की प्रेरणा इतकी होती की काळजी घेणारे
विचारपूस करणारे, त्याच्यामुळे त्रास झाला नाही. परंतु एकीचं बळ काय असते, कामगार एकजुटीचं बळ काय असते, ते मला आता थोडं जाणवायला लागलं आहे. तरी पण प्रत्येक विभागातले प्रत्येक आपल्या या आगारातले कर्मचारी माझी येऊन भेट घेतात, मला बळ देतात, मला सांत्वन करतात. आणि त्यातच एक मित्रांनो, आज माझ्या म्हणजे माझा मुलगा वेदांत 13 वर्षाचा 7वीला शाळेमध्ये आहे, आणि त्याच्या या आणि मित्रांनो, माझा मुलगा 13 वर्षाचा आहे. आजचा म्हणजे दिवस खूप खडतर गेला, कारण की 2-3 दिवस झाला अन्नत्याग आहे, आणि परत इकडं जा तिकडं जा. तरी पण माझ्या संगतीमध्ये प्रफुल्ल सावंत साहेब हे आलेले आहेत, जे की कार्यशाळा हिंगणा वर्कशॉपला आहेत, ज्या की ठिकाणी आपल्या समजा बसेस वगैरे तयार होतात, जसं की चिकलठाणा दापोडी वगैरे वर्कशॉप आपल्या इकडं आहे. तर मी त्यांचंसुद्धा स्वागत करतो आहे आपल्या सर्वांच्या ह्यानं, कारण की त्यांनी आज दिवसभर मला खूप प्रेरणा दिलेली आहे. त्यांच्यामुळं मला आज बरंच वेळ एकदम छान गेलेला आहे, आणि एक मनामध्ये जी समजा चलबिचल होती ती सुद्धा दूर झाली, कारण त्यांच्याकडून बरंच काय शिकायला त्यांच्या चांगल्या, आणि त्या पण कीर्तन वगैरे करतात विशेष म्हणजे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे आज परत एकदा दुसरी एक आनंदाची बातमी, माझा मुलगा 7वीला आहे, 13 वर्षाचा आहे, तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा झालेल्या आहेत, त्या तालुकास्तरीयमध्ये माझा मुलगा 600 मीटरमध्ये 2 नंबरला आलेला आहे. तर मी माझ्या मुलाच्या म्हणजे वेदांचं मी सर्वांच्या आपल्या 1 लाख कर्मचाऱ्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आज मी त्याच्यासोबत प्रॅक्टिसला जवळजवळ 1 वर्ष नाही, कारण की त्यानं रनिंग वगैरे करतो, असं 1 वर्ष झालं. मी सुद्धा रनिंग माझी बंद आहे, मी व्यायाम वगैरे करतो. मित्रांनो, मी मॅरेथॉन धावतो, 50 किलोमीटर, 42 किलोमीटर, 73 किलोमीटर, 21 किलोमीटर, असं अल्ट्रा मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉनसुद्धा धावतो मित्रांनो. आणि आज मला वाटते की माझ्या मुलानं माझ्या पायावर पाय ठेवून समजा रनिंग स्पर्धेमध्ये तालुकास्तरीयसारख्या ठिकाणी 2 नंबर लाईनमध्ये सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, आणि मला माझ्या मुलाचा अभिमान आहे मित्रांनो. मग त्याच पद्धतीनं आपलंसुद्धा हे शासनात विलीनीकरण असो किंवा 7वा वेतन आयोग असो किंवा प्रलंबित 16 मागण्यांचं किंवा शिस्तावेदन पद्धतीवर जो कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे, हे पण एक मॅरेथॉनच आहे, आणि ते पण मॅरेथॉन आपण सर्वांनी पूर्ण करायचं आहे मित्रांनो. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आपल्या सर्वांना जेवढं काही चांगलं करता होईल तेवढं तर सगळे प्रयत्न करायला लागलेले आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. तसं मला वाटलं की आपण ह्या ठिकाणी बसायला पाहिजे, म्हणजे माझ्या मनानं बसलो आहे. मी कुणाला ट्रेस केलं नाही चला म्हणून किंवा दारकशी धरलं नाही, मी माझ्या वैयक्तिक मतानं या ठिकाणी येऊन तुमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी, तुमच्या सर्वांच्या सन्मानार्थ, आणि विशेष करून जे आपले संपकाळामध्ये 124 कर्मचारी शहीद झालेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियासाठी, ज्या 350 कर्मचाऱ्यांनी कोरोना काळामध्ये शहादत दिली, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी मी आज आपल्या प्रत्येक गोष्ट न्याय हक्कासाठी जी आपण झगलेले गेले 1 वर्षामध्ये मागणी केलेली, ती मागणी परत रेटून धरण्यासाठी मला असं वाटलं की कुठंतरी आपले कर्मचारी कुठं नुसतं महागाई भत्त्याच्याच मागं होऊन झुरायला लागलेले आहेत, मूळ मागण्या विसरायला लागलेल्या आहेत. या उद्देशानं मी परत आपल्या न्याय मागण्याला वाचा फोडण्यासाठी, कोण काय येणार होतं, कसं येणार होतं, ही जी कल्पना तुम्हाला सर्वांना होती, मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की तुम्हाला या आझाद मैदानासारखं सच्चिदानंदपुरी यशवंत मैदानावर दिसला, आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का देखील बसलेला आहे, कारण की मी एवढी सगळी रितसर प्रोसिजर करून मी कुठली जाहिरातबाजी केली नाही, लांबलचक पोस्ट लिहिले नाहीत मित्रांनो. ज्या दिवशी बसलो त्या दिवशी संध्याकाळी पोस्ट टाकलेली आहे मित्रांनो. माझा हेतू एकच आहे, आपलं गाऱ्हाणं, आपल्या जे काय वेदना आहेत, आपली जी काय तळमळ आहे, आपली जी लोकांडासोबत जी कुस्ती खेळतोत, त्याचा मोबदला देखील आपल्याला मिळत नाही. तो मोबदलाच म्हणजे 7वा वेतन आयोग, राज्य शासन कर्मचाऱ्याप्रमाणे दर्जा, शिस्तावेदन पद्धत रद्द करून लागू करावा, या मूळ मागणीसाठी मित्रांनो मी या ठिकाणी बसलेलो आहे. ही मूळ मागणी पूर्ण झाली की आपल्याला ऑटोमॅटिक सगळं भेटणार आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी आज महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यामध्ये मित्रांनो लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे, म्हणजे
आता बहुतेक ही चौथ्या लाटेकडे लॉकडाऊन चालू आहे की असं वाटायला लागले, कारण की जपान जर्मनी इकडं चीनमध्ये थैमान घातलेले, सध्या आपल्या भारतातही 2000 पेशंट जास्त आहेत महाराष्ट्रात का भारतात ही मला कन्फ्युज सांगता येणार नाही तुम्हाला, परंतु आता हे कोरोनाकडे सुद्धा वाटचाल चालू आहे असं वाटायला लागले। तर सर्वांनी काळजी घ्या, कारण की आपला संपर्क हजारो कर्मचाऱ्यांशी हजारो प्रवासी वर्गाशी येतो आहे, कुठंही आपल्याला थांबावं लागते, त्यामुळं आपल्या घरच्यांशी आपण संलग्नित असतो बाहेरून ड्युटीवरून आल्यावर, त्यामुळं सर्वांनी मास्क वापरा, सॅनिटायझर हातामध्ये वापरण्यासाठी ठेवा, विशेष करून कंडक्टरनी, कारण की कंडक्टरचा जास्त संबंध एसटी प्रवाशांशी येतो, कारण की कोण कसा प्रवासी आहे ह्याचं काय त्याच्या कपाळावर लिहिलेलं नसते। मित्रांनो, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, उदीच्याला 100% भेट होईल, त्या भेटीमध्ये मी 100% माझ्या परीनं देसाई साहेब असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब, माझी तर मूळ मागणी मला भेटण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना वेळ द्या म्हणून सांगितलेलं आहे मी, पण नाही भेटले तर 100% देसाई साहेबांना भेटू, त्यांना भेटून पुन्हा आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटू, पण आपली जी काय मागणी आहे रास्त त्यांना पटून कसं सांगता येईल ही मी त्या पद्धतीनं प्रयत्न करेन। आणि आपल्या पदरामध्ये लवकरात लवकर 7वा वेतन आयोग कसा पाडून घेता येईल, किंवा वेगवेगळ्या समजा काय सुविधा आहेत आणखी ज्या काय मागण्या आपल्या प्रलंबित आहेत त्या मागण्या लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल, याच्यासाठी एक माझ्यासोबत एक स्थानिकचेच 4-5 शिष्टमंडळ मी हे येथून घेऊन जाणार आहे मित्रांनो, त्यामुळं कुणीही काळजी करू नये। आजचा 3रा दिवस अन्न त्याग उपोषणाचा समजा झालेला आहे, आता झोपायची वेळ झालेली आहे, आणि असं वोट तोंडसुद्धा सगळं कोरडं पडलेलं आहे मित्रांनो, परंतु मला त्याची चिंता नाही, कारण की तुम्हा सर्वांची तळमळ आशीर्वादरूपी समजा जी तळमळ आहे ती माझ्या पाठीमागे मला माहीत आहे, आज 1,00,000 कर्मचारी माझ्यासोबत मनन आहेत, तणाव जर नसले तरी मनन आहेत, कारण की तीच पॉवर माझ्यासोबत आहे, आणि एवढी झुंज देण्याची ताकद म्हणजे तुमची जी आपुलकी स्नेहभाव गेल्या 1 वर्षामध्ये जी कमी आहे तीच आहे, ह्याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरी ताकद कोणती नाही मित्रांनो। बस आजच्यापुरतं एवढंच, उदीच्याला काय होते चर्चा काय होती ही मी उदीच्याला संध्याकाळी तुम्हाला एकंदरच लाईव्ह येऊन आपण 1 तासभर चर्चा करूयात मित्रांनो, काही हरकत नाही, पुन्हा भेटूयात। आणि सर्वांनी कुणीही समजा मी आवाहन करतो काय हरकत नाही, या तुम्ही यशवंत मैदानावर, तुम्ही पण ह्या ठिकाणी पाऊल ठेवा, मला त्याच्याशी काही एक नाही, परंतु महाराष्ट्रातून कुठल्याही कर्मचाऱ्यांना ॲबसेंट राहून किंवा दांडी मारून ड्युटीला इकडे येऊ नये, ज्याला येणं होतं आहे त्यांनी सपशेल समजा रजा भेटत असली घेऊन या, 1-2 दिवस भेटायला या, स्थानिकचे आहेत माझे या विदर्भातील कर्मचारी, कारण विदर्भानं मला खूप प्रेम केलेले आहे त्यावेळेस संपकाळामध्ये, ह्या कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी यावं, कुणीही ॲबसेंट राहू नका, कर्तव्य आपापले चोख बजावा, कारण की आपली नोकरी परमोधर्म म्हणायचा, कारण की 6 महिने आपण काही लोकांच्या संगतीमध्ये घालवला, त्या लोकांनी आपल्याला साथ दिली नाही, आपला राजकीय हेतू पुरस्सर फायदा घेतला, त्यांच्या रोट्या रोजे भाजल्या, आणि ते इथून आपल्यापासून पळ काढला त्याने, विलीनीकरणापासून असू किंवा ह्याच्यापासून, तुम्हाला तर मला जास्त सांगायचं नाही कोण कसला कुठला, हे तुम्ही सगळे ज्ञात आहात, माझ्यापेक्षा समजदार आहात। बस आजच्यापुरतं मित्रांनो एवढंच, काही काळजी करू नका, कसं आहे जेवढं भेटायचं तेवढं भेटणारच आहे, परंतु मला माझ्या वडिलांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं, म्हणजे जवळजवळ 26 नोव्हेंबरच्या अगोदर सरकार घ्या म्हणते तुम्हाला 7वा वेतन आयोग, तुम्ही 7वा वेतन आयोग घ्या आणि पुन्हा पुढची लढाई न्यायालयिक लढा, तर त्यावेळेस आपण सर्वांनी विलीनीकरण मागत होतो, आणि ज्या लोकांसोबत आपण होतो माझ्या वडिलांनासुद्धा त्या लोकांचं कधी समर्थन केलं नाही, किंवा महाराष्ट्रातल्या माझ्या कुठल्याच मित्रांनी त्या माणसाचं समर्थन केलं नाही, कारण त्या माणसाचं परत परत नाव घेऊन आणि त्या माणसाला कशाची माध्यमातून त्याचं नाव निघावं अशी इच्छा असते, त्याच्यामुळे मी आता त्या माणसाचं नाव घेऊन काही माझं तोंड आणखी नाचविणार नाही, किंवा ज्या लोकांनी आपल्याला फायदा घेऊन आपल्याला वारसून राजकीय त्यांची पोळी भाजून घेतली, सगळी प्रसिद्धी करून घेतली, अशा लोकांमुळे आपलं खूप वाटोळं झालेलं आहे, परंतु आपण त्यांच्यासोबत होतो विलीनीकरणासाठी, आपण आपला प्रामाणिकपणा भाव आईवडिलापेक्षा त्यांना जास्त मानलं, त्यांनी आपल्याला लाद दिली, त्यांनी त्यांची राजकीय पोळी भाजून घेतली,
असू द्या, आपण प्रामाणिक आहोत, आपला हेतू कधीच वाईट नव्हता, आपला उद्देश कधीच वाईट नव्हता, आपला उद्देश एकच होता विलीनीकरणासाठी, म्हणजेच आपल्या अस्तित्वाची लढाई जिवंत ठेवण्यासाठी होता. परंतु याच्यामध्ये आपल्याला कोणी फसवलं, कोणी फायदा घेतला, ह्या झाल्या गेल्या गोष्टी आहेत. आपल्याला इथून पुढं काय करता येईल हे आता पाहणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त मागण्या आपल्या पदरात कशा पाळून घेता येतील, आपल्या कर्मचारी आर्थिक विवेचनातून बाहेर कसा काढता येईल, ह्या पद्धतीनं प्रत्येक कर्मचाऱ्यानं विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण लढा हा संघटना विरहित चालू केलेला होता, पुढारी विरहित, पक्षविरहित. परंतु तुमचं सगळं वातावरण बघून काही लोकांनी ह्याच्यामध्ये उड्या घेतल्या, फायदा करून घेतला, प्रसिद्धी करून घेतली. मला आता वाटते की तुम्ही 6 महिन्याचा 1 वर्षाचा काळ अनुभवला आहे, लोक आपल्यासाठी काय करू शकतात काय नाही, आणि हे जी पगारवाढ मिळाली ह्या लोकांमुळे भेटली नाही, फक्त तुमच्या एकजुटीमुळे भेटली, आणि 124 कर्मचाऱ्यांनी शहादत पत्करली आहे ना, त्यांच्यामुळे भेटलेले. मित्रांनो, या पगारवाढीवर ह्या लोकांचा मुळीच अधिकार नाही की आमच्यामुळे ही वाढ भेटली. आणि त्यांच्या अंधभक्त कोण असतील किंवा त्यांचे चाहते कोण असतील, त्यांनीसुद्धा असं समजू नये, ह्या ह्यांच्यामुळे अजिबात नाही, ही फक्त वाढ ST कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे भेटलेली. अलगद्यानामध्ये काही विषय नाही. मित्रांनो, आपण परत उदीच्याला याच आपल्या समजा शिवगर्जांना ST कर्मचाऱ्यांचा जो आवाज आहे आझाद मैदानावरून तयार झालेला, पूर्ण 250 डेपोतील कर्मचाऱ्यांच्या मुखातून तयार झालेला, तुमच्या आस्थेतून तुमच्या आशीर्वादातून तयार झालेला हा आवाज असाच ST कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. मित्रांनो, आणि उद्या जी काही होत आहे ती तुम्हाला अपडेट देऊन टाकेल मी, काही विषय नाही. आणि सर्वांनी व्यवस्थित ड्युट्या करा, कोरोनाचा थैमान परत वाढत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्याच्यामुळं तुम्ही